नमस्कार मित्र हो, श्री स्वामी समर्थ। स्वामींच्या कृपेने आपले सर्व इच्छा पूर्ण हो व आपल्या जीवनात सुख शांती समृद्धी नेहमी राहो, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते। मित्र हो, नेहमी नम्रतेने राहायला शिका, कारण अहंकार इतका भयंकर असतो की तो माणसाला पाण्याशिवाय बुडवतो, अग्नीशिवाय जाळतो आणि मातीशिवाय गाढून टाकतो। मित्र हो, कधी कधी आपल्या मनाप्रमाणे होत नाही म्हणून नाराज होऊ नका, कारण ठरवलं आणि लगेच झालं असं कधीच होत नाही। थोडा संयम ठेवा, हाल होतील पण हार होणार नाही। बघा मित्र हो, सुख माणसाच्या अहंकाराची परीक्षा घेते तर दुःख माणसाच्या धैर्याची परीक्षा घेते। दोन्ही परीक्षांमध्ये जो उत्तीर्ण होतो तोच माणूस जीवनात नेहमी यशस्वी होतो। प्रतिभा परमेश्वराकडून प्राप्त होते म्हणून त्याच्यापुढे नतमस्तक व्हावे। प्रतिष्ठा समाजाकडून मिळते म्हणून समाजाचे कृतज्ञ असावे। परंतु अहंकार आणि तुलना स्वतःकडूनच मिळत असतात म्हणून स्वतःपासूनच जास्त सावध असावे। मित्र हो, कायम देवावर विश्वास ठेवा। जेव्हा तुमच्या मनामध्ये देवावर विश्वास आणि श्रद्धा असेल तेव्हाच तुम्ही तुमच्या प्रत्येक कार्यात बिना मनामध्ये संकोच करता सर्व कार्यात यशस्वी व्हाल। बघा मित्र हो, आपले स्वामी कायम म्हणत असतात, बाळा तू निश्चिंत राहा, तुला माझ्यावरती विश्वास आहे ना, मी तुला ते सगळं देणार आहे ज्याची तुला गरज आहे, तू फक्त त्याच्या तयारीला लाग, तुला जे जे हवं आहे ते मी तुला देणार आहे। बाळा तू एकटं नाहीस, मी तुझ्या पाठीशी आहे। मित्र हो, आपले स्वामींवरती विश्वास ठेवून चला, स्वामी आपला सांभाळ नक्की करतील। तुमचाही स्वामींवरती विश्वास असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। देव म्हणतो, जेव्हा जेव्हा तू मला आवाज देशील तेव्हा तेव्हा मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे नक्कीच उभे राहीन। बाळा आज तुला कोणी ओळखू अगर न ओळखू, मी तुला नक्की ओळखलं आहे। तू खरंच एक प्रामाणिक आहेस पण तुला समजून घेणारं कोणी नाही। आज मी अशी व्यक्ती तुझ्या आयुष्यात पाठवणार आहे की जी तुम्हाला कशाचीच कमी भासू देणार नाही। आयुष्य हे बासरीसारखं आहे, अडथळ्याच्या रूपात कितीही छिद्रे असली जीवनात तरी पण जो कोणी तो वाजवायला शिकला समजा तो जगायला शिकला। नेहमी बोलताना अशा प्रकारे बोला की प्रत्येकाला तुमचे ऐकायचे आहे आणि अशा प्रकारे ऐका की प्रत्येकाला तुम्हाला सांगायचं आहे। बाळा मी तुझं सगळं काही शांतपणे ऐकत असतो, तसंच तूही तुझ्या आईवडिलांचे म्हणणे शांतपणे ऐक। बघ मी नक्कीच तुझ्या सर्व समस्या दूर करेन। आपल्या प्रत्येक नात्याला जपायला शिका, मग चुकी कोणाचीही असो। स्वतः माफ करायला शिका, कारण मायेनं विणलेलं प्रत्येक नातं घट्ट होतं, ते कधीच ओसवलं जात नाही। मित्र हो, मन मोकळे करायला शिका। जो फरक औषधाने पडत नाही तोच फरक 10 मिनटं ज्याच्याशी बोलून पडतो ना, तीच माणसं आपली असतात। मित्र हो, जीवनात कितीही दुःख येऊ द्या, कितीही संकट येऊ द्या, या प्रत्येक काळात मनाला फक्त हे पटवून द्या की देव आहे माझा, मला कशाचीच चिंता नाही। बघा मित्र हो, एक सकारात्मक मनस्थिती सर्व गोष्टी सकारात्मक घडून आणते। कोणत्याही परिस्थितीमध्ये लगेचच टोकाचा निर्णय घेऊ नका, कारण 1 मिनिटात आयुष्य बदलू शकत नाही, मात्र 1 मिनिट विचार करून घेतलेला निर्णय आयुष्य नक्कीच बदलू शकते। बाळा तू नेहमी दुसऱ्यांचा विचार करत असतोस म्हणून मी तुझा विचार करतो, तू नेहमी कष्ट करताना दिसतोस म्हणून मी तुला आरामाचे काम शोधत आहे, तुला तुझ्या आयुष्यातील सर्व काही मिळणार आहे, ते सुद्धा ज्याचे तू कधी अपेक्षा सुद्धा केली नसशील। आज मला फक्त हेच तुला सांगायचं आहे, देव भेटो अथवा न भेटो आयुष्याच्या प्रवासात
देवासारखी माणसे नक्कीच भेटतात, त्यांना जपून ठेव. स्वामी म्हणतात, बाळा आज तू सर्व माझ्यावरती सोडले आहेस, मी त्या सर्व गोष्टींना माझ्या तऱ्हेने नक्की हाताळेन. विश्वास ठेव बाळा, मी जे देईन त्याचा तू नक्की स्वीकार कर, कारण जे मी तुला देणार आहे तेच तुझ्यासाठी योग्य आहे. बाळा, आयुष्यात समतोल त्याचाच राखता आला आहे ज्याने आयुष्यात तडजोड आणि कसरतीच्या जोरावर आयुष्य उभं केलं आहे. मित्र हो, जीवनात कितीही संकटे आली तरी एक मात्र आठवणीत ठेवा, त्या साधनेविना उपासनेविना मानवी जीवन हे व्यर्थ आहे. आपल्या हक्काचे नसतानाही घेण्याची इच्छा होते, तेथूनच महाभारताची सुरुवात होते. आणि जेव्हा आपल्या हक्काचे असूनही सोडण्याची इच्छा होते, तेथून रामायणाची सुरुवात होते. सर्वांशी सामंजस्याने वागा, कारण प्रत्येकजण आपापल्या जीवनात आपल्या आयुष्यात काहीतरी लढाई हा लढतच असतो. माणुसकी जपायला शिका. मित्र हो, स्वामी नेहमी म्हणत असतात, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जगात कुठलीही गोष्ट ही अशक्य नाही, मग तू का उगीचच विचार करत आहेस? हे बघ बाळा, माणसाची आर्थिक स्थिती कितीही चांगली असली तरीही जीवनाचा खरा आनंद घेण्यासाठी त्याची मनस्थिती ही चांगली असावी लागते. कारण शरीराचे सगळे अवयव धडधाकट असूनसुद्धा माणूस जेव्हा मनाने खचून जातो तेव्हा जगातले कोणतेच औषध त्याला बरे करू शकत नाही. आयुष्याच्या कोणत्याही वळणावर माणूस कधीच एकटा पडू नये म्हणून देवाने मैत्रीचं नातं निर्माण केलं आहे. कारण मैत्री हे जगातले एकमेव नातं असं आहे की जे रक्ताचं नसलं तरी खात्रीचं असतं. म्हणून जीवनात एकतरी असा मित्र बनवा की ज्याच्याबरोबर तुम्ही तुमचे मन मोकळे करू शकता. बघा मित्र हो, आयुष्यात दोन वस्तू अशा आहेत की त्या दिल्याने कुणाचेच काही नुकसान होत नाही. एक म्हणजे हास्य आणि दुसरे म्हणजे आशीर्वाद. देव म्हणतो, चुकीच्या निर्णयामुळे अनुभव वाढतो आणि योग्य निर्णयामुळे आत्मविश्वास. म्हणून निर्णय चूक की बरोबर याचा विचार करायचा नाही, निर्णय घ्यायचा आणि पुढे जायचं. जीवनात एक क्षण रडवून जाईल तर दुसरा क्षण हसवून जाईल. या जीवनरूपी प्रवासात येणारा प्रत्येक क्षण जीवन जगण्याची कला शिकवून जाईल. बघा मित्र हो, संगत करावी तर स्वच्छ चारित्र, निस्वार्थी मन, स्वच्छ विचार, सहकार्य करण्याची भावना आणि सुखदुःखात धावून येणाऱ्याशी करावी. कारण अशी माणसं तुमच्या प्रगतीच्या आड कधीच येत नाहीत. मित्र हो, एखाद्या गरजूला किंवा नडलेल्यांना मदत करणे हे 10 वेळा देवदर्शन करण्यापेक्षा अधिकचे पुण्य आहे. बघा मित्र हो, चुकीची संगत ही कोळशासारखी असते. गरम असला की हात भाजतो आणि थंड असल्यावर हात काळे करतो. म्हणून कोणाच्याही संगतीत राहण्यापेक्षा संत संगतीत राहण्याचा प्रयत्न करावा, ज्यामुळे आपल्या जीवनाला सद्गती प्राप्त होते. मित्र हो, स्वामी म्हणतात, आयुष्यात खूप कष्ट झाले, संकट तर येतच असतात. स्वामी परीक्षा घेतात, अक्षरशः नकोसं वाटतं, पण स्वामी सेवेकऱ्यांना भक्तांना एवढं खंबीर बनवतात की भविष्यात कितीही मोठा प्रसंग आला तरी तो व्यक्ती त्यातून अलगद बाहेर निघतो. सर्व दुनिया अचंबित होते आणि हीच असते स्वामींची कृपा. तर बघा मित्र हो, आजचे हे संदेश तुम्हाला कसे वाटले? स्वामींचे आशीर्वाद जर तुम्हाला प्राप्त करून घ्यायचे असतील तर नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तुम्ही जर आपल्या स्वामी लीला चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या स्वामी लीला चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. सेवा करा आणि सेवेकरी व्हा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.